नमस्कार, मी तेजल नागरे. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आढावा घेऊया शेतीविषयक बातम्यांचा. गोंदिया जिल्ह्यात आलेल्या मुसळधार पावसामुळे पूर आलाय. या पुराचा फटका जिल्ह्यातील 666 गावातील 22,185 शेतकऱ्यांना बसला असून तब्बल 12,000 हेक्टर शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. 4 दिवस अगोदर आलेला मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत करून टाकले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून टाकलेला आहे. तर मायबाप सरकार कोणती मदत करतो याकडे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. हळद हे सुमारे 8 महिन्यांचे पीक असल्यामुळे जुलैमध्ये लागवड झालेले पीक मार्च एप्रिलमध्ये काढणीला येईल. तर सिंचन व्यवस्था असलेल्या भागात मे मध्ये लागवड झालेले पीक जानेवारी फेब्रुवारीमध्येच काढता येईल. या पार्श्वभूमीवर अजून 5 महिने नवीन पुरवठा येणार नाही हे निश्चित. या काळात कमी होत जाणारे साठे आणि वाढीव मागणी याचा परिणाम म्हणून किमतींमध्ये निदान 10 ते 20% उठाव येणे अशक्य नाही असे कमोडिटी विश्लेषक आणि व्यापारी विश्वातील जाणकारांचे म्हणणे आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे या काळात हळदीच्या घाऊक किमती प्रति क्विंटल 6,500 ते 7,800 रुपयांच्या कक्षेत राहतील. मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यात पेरणी झालेल्या 47,39,965 क्षेत्रापैकी 23,98,967 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झालेली आहे. सततचा पाऊस व कीड रोगांचे आक्रमण यामुळे नुकसान झालेल्या क्षेत्रात सर्वाधिक दणका क्षेत्र जास्त असलेल्या सोयाबीनलाच बसलेला आहे. नुकसानीत दुसरा क्रमांक कपाशी तर तिसरा क्रमांक इतर पिकांचा लागतोय. यंदा मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यात सर्वसाधारण 48,57,152 हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत 47,39,965 अर्थात 97.59% क्षेत्रावर खरीपाची पेरणी झालेली आहे. जालना वगळता एकाही जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्र इतकी पेरणी झाली नसल्याचे कृषी विभागाचा अहवाल सांगतोय. रब्बी हंगामातील धान खरेदी सुरू करून त्याचे चुकारे तत्काळ देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेली आहे. यासाठी पक्षाच्या वतीने आमगाव तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आलेले आहे. जिल्ह्यात शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून खरीप व रब्बी धानाची शासकीय दरात खरेदी करण्यात येते. मागील 3 ते 4 वर्षांपासून हळदीच्या वायदे बाजारातील दर आणि चालू बाजारपेठातील दर यामध्ये खूप मोठी तफावत निर्माण करून शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे. त्यामुळे एनडीएक्स आणि वायदे बाजारमधील हळदीचा व्यापार रद्द करावा अशी मागणी मराठवाडा विदर्भ हळद व्यापारी असोसिएशनतर्फे तसंच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्याकडे करण्यात आलेली आहे. भारत हा जगातील स्तरावर खाद्यतेलाचा दुसरा सर्वात मोठा ग्राहक आणि सर्वात मोठा आयातदार देश आहे. खाद्यतेलाची आयात कमी करण्यासाठी देशांतर्गत उत्पादन वाढवलं पाहिजे. त्यासाठी केंद्र सरकारने मागील काही वर्षात काही पावलं उचललेली आहेत. मात्र तरीसुद्धा तेलाच्या वाढत्या किमतींच्या चर्चा झडतच असतात. केंद्र सरकारने केलेल्या प्रयत्नांचा फलित म्हणून पामतेलाचं उत्पादन वाढलं का तर इकॉनॉमिक सर्वे 2021-22 मध्ये नमूद केलेल्या आकडेवारीनुसार 2015-16 ते 2020-21 दरम्यान पामतेलाचं देशांतर्गत उत्पादन 6.1% वाढलेलं दिसतंय. यंदाच्या खरीपाच्या हंगामात औरंगाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कपाशीची लागवड केली आहे. मात्र आधीच अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता कपाशी पिकांवर मावा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने नवीन संकट उभं राहिलेलं आहे. ऐन पिकांच्या वाढीच्या काळात आणि कपाशी पिके फुलावर असताना माव्याच्या प्रादुर्भावाने हिरवीगार असलेली कपाशी पिकांचा रंगच बदललेला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. शेतीमित्रमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा जय महाराष्ट्र.